बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कथा भूतांचा शिमगा भास्कर हे एक भूत ते काय करणार नाही सगळं करील भास्कर विजेचे पंखे दुरुस्त करणारा म्हणून स्वतःची दौंडी पेटत होता नादुरुस्त पंखे आणून तो घरात रांग लावित होता ॲडव्हान्स पैसे घेऊन दारू पिऊन झोपत होता आणि मग तो कुणाचीच परवा करीत नव्हता तो बेफिकीर होता त्याला कसलीच काळजी नव्हती तुरुंग आणि घर या त्याला कसलाच फरक वाटत नव्हता तो बेडर होता कुणापडं नांगी टाकायची नाही ही गोष्ट तो काटेकोरपणे सदैव पाळीत होता त्या दिवशी होळी पेटली होती पोरं दोन दोन हातानं बोंब ठोकीत होती अचकट विचकट बोलत होती त्यावेळी भास्कर दूर उभा होता तो ताट होता तो कुणाशीच बोलत नव्हता आपण या जगात नाही असं तो भाषित होता बोंब करणाऱ्यात कोणतं कार्ट अधिक बोंब याचा तो शोध करीत होता आणि मनात म्हणत होता जाऊ दे ना आपणाला काय करायचं आहे बोंबलतायत ना मग मरू दे ना आज त्यांचा बोंबलायचाच दिवस आहे मग तो एका पायरीवर बसला एक सिगारेट पेटवून ओढू लागला आणि त्यावेळी मुंडे आला त्यानं मुठीत गांजाची चिलीम घेतली होती तो म्हणाला भास्कर अरे एकदम म्हणजे तू शुद्धीवर येशील अरे मूर्खा भास्कर म्हणाला तुझी चिलीम ओढणारा कधी शुद्धीवर येत नसतो हे तुझ्या लक्षात का येत नाही अरे मीही एक माणूस आहे हे तरी विचारात घे आणि आपलं काम कर अरे आज होळी आहे मुंड्या म्हणाला होड गांजानी मर का भास्कर गोरखला ही होळी गेली की बारा महिन्यानं ती परत येणार आहे याचा विचार कर जरा अरे जा मी फार विचार करतो भास्कर संतापूर म्हणाला मला काहीच कळत नाही असं तू समजू नकोस प्रथम मी तोंडानं सांगतो आणि मग डोकं फिरलं की हातानं सांगतो ते मला माहीत आहे रे मुंड्या म्हणाला तू मला कसंही सांग पण हा प्रसाद आहे थोडा घे आणि भास्करनं ती चिलीम घेऊन झुडके मारले आणि मुंड्या हसत हसत पळाला भास्कर धुंद झाला आणि त्याला जळत्या होळीकडे एक टक पाहत बसला त्याला कसलंच भान नव्हतं तो पुढं येईल त्याच्यावर तो भडकत होता थोड्या वेळानं मुंड्या दुसरी चिलीम घेऊन आला आणि म्हणाला महाराज भास्करराव आज वर्षाचा सण आहे आज काही कर पण कुणा गरिबाला मारू नकोस मुंड्या माझं डोकं ठीक आहे भास्कर म्हणाला साला तुझा गांजा वाईट आहे मग मार एकदम मुंड्या नाक फिंदरून म्हणाला आणि भास्कर बोलला ते चिलीम इकडे द्या भास्करनं मुंड्याची चिलीम घेतली आणि त्याच ती मुंड्याच्या टाळक्यावर फोडली या अचानक हल्ल्यानं मुंड्या गरबगडी झाला आणि पळत सुटला आणि त्यानं मागची धूळही पाहिली नाही परंतु थोडं थांबून ओरडून म्हणाला साल्या तू धोकेबाज आहेस अरे चिलीम फुटली त्याचं मला दुःख नाही पण आठ आणाचा गांजा फुकट घालवलास हे बरं केलं नाहीस पण अब समल के रेना आणि पुन्हा तो पळत सुटला मग भास्कर उठून चालू लागला तो सरळ मोहनशेटच्या धंद्यावर जाऊन एका बाकावर ऐस पैस बसला आणि अर्धी बाटली रिचवून पिऊ लागला त्या वस्तीतील कष्टाळू माणसं जीवन झोपली होती सर्वत्र निशब्दता नांदत होती आझादनगर तर कधीच निप्चित झालं होतं आणि तीस मैलावर असलेला विमानाला धोक्याचा इशारा देणारा डोंगरावळ लाल दिव्यांचा प्रचंड टॉवर या दरिद्री वस्तीवर आपला लाल प्रकाश उधळीत होता अंधारात ती वस्ती गडप्प झाली होती कुठेही हू की चू होत नव्हतं पण भूत जागी होती त्यांचा उद्योग चालू होता थोड्या वेळानं पल्ली साहेब आला त्याला भास्करनं रामराम केला आणि बोलला साहेब साहेब थोडी घ्या नाही पल्ली म्हणाला तो मुंड्यागुडा गुडा आहे वो भाग आहे भास्कर म्हणाला साल्यानं मला गांजा ओढाय दिला आणि माझं डोसकं फिरलं मग मी त्याची चिलीम त्याच्याच टाळक्यात फोडली तसा तो उठून पळाला हे बाग तू आपसात अशी भंकस करीत जाऊ नकोस पल्ली एक बाटली घेऊन एका पोराला म्हणाला अरे जाऊन मुंड्याला घेऊन ये ते पोरगं पळालं आणि मुंड्याला घेऊन आलं पण भास्करला पाहताच मुंड्या बिचकला आणि पुन्हा पळायचा विचार करू लागला पण पल्ली साहेबाला पाहून त्याला जरा धीर आला तो पुढं गेला आणि बाकावर बसला त्याला भास्कर काहीच बोलला नाही त्यानं एक पावशीर मुंड्याच्या पुढं ठेवला तेव्हा मुंड्या रागाने म्हणाला माझी चिली माझ्याच टाळक्यात मारलीस साला मी तुझा काय गुन्हा केला होता अरे आपण सर्व गुन्हेगार आहोत भास्कर म्हणाला आता ही पावशेर घेऊन थंड हो आणि मुंड्याने एकाच दमात तो ग्लास संपवला आणि पल्ली साहेबाने विचारलं मुंड्या तू हल्ली दिसत नाहीस असतोच तरी पुढं ऐका मुंड्या रंगात येऊन म्हणाला इथं एका दुकानात मातीचं रॉकेट मिळतं चंगीच आठ आणायला मसाला मिळतो मी त्या रॉकेट बसून आसमानात गेलो होतो पण साला हा भास्कर मला दिसला आणि मी खाली आलो पण साला माझ्या दोस्तीची कदर झाली ना भास्करनं माझं रॉकेट माझ्या डोक्यावर आपटून फोडलं हे ऐकून भास्करनी पल्ली हसत सुटले पण भास्करनं आठ आणे आणि सहा पैसे काढून मुंड्याला दिले आणि म्हणाला आता आपली मारामारी खतम खतम मुंडे विजय मुद्रा करून म्हणाला आता आपलं भांडण नाही आणि त्या तिघांनाही हळूहळू दारू चढली मुंड्या म्हणाला चलोफ आज वर्षाचा दिवस आहे सगळे लोक हरामखोर आहेत सारे झोपून गेले पण आपली चिरानगरची भूत जोरदार बोंब ठोकीत आहेत तेव्हा आपणही बोंब ठोकूया ती तीन भूत होळीकडे निघाली तेव्हा अनेक जण जीव तोडून बोंबलत होते बेवारशागत पडलेल्या खाटा खोकी टेबल जे हाती सापडेल ते होळीच्या तोंडात येऊन पडत होतं आणि लगेच बेंबीच्या देटापासून भूतं बोंब ठोकत होते त्या हल्लकल्लोळात शिरून मुंड्या मुठी आवळून बोम 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 बोंब बोंबलू लागला भास्कर आणि पल्ली यांना काही सुचत नव्हते एका पायरीवर बसून ते बाटली संपित होते मुंड्यानं बोंब ठुकीत वळून पाहिलं बोंबलं तसं त्यांच्याजवळ गेला आणि एकदम ती बाटली घेऊन तो पळू लागला तसा भास्करनं त्याचा पाठलाग सुरू केला मुंड्या डाव्या हातात बाटली धरून उजव्या हातानं तोंडावर बोंब बोंबठोकीत पळत होता त्या बोंबीनं भैये दचकून उठली कुत्री भुंकू लागली आणि भास्करनं पळत पळतच मुंड्याच्या झिपऱ्या पकडल्या तशी मुंड्यानं एक मोठी बोंब ठोकली आणि भास्करनं त्याच्या झिपऱ्या धरून पल्लीपुढं उभा केला तेव्हा पल्लीला तर तार चढत चालली होती पल्ली मुंड्यावर तारवटलेले डोळे रोखून म्हणाला आरामखोर खाली वास खाली वास आणि ती बाटली खतम कर चल आणि मुंड्यानं हुकमाप्रमाणे बाटली ढोसली आणि मग खुशीत येऊन गुडघ्याचं हुलकं वाजवू लागला पल्लीसाहेब एका कारखान्यात नोकरीला होता तो मोठा अधिकारी मानला जात होता आणि त्याचा इतिहासही तसाच मोठा होता वयाच्या अकराव्या वर्षी त्याचे वडील वारले होते विधवा आई त्याला घेऊन माहेर भावाकडे गेली होती भावाचं सर्व काही ठीक चाललं होतं भावाचा एक मुलगा डॉक्टरी शिकत होता तर मुलगी मॅट्रिकला जवळ करीत होती पण पल्लीच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळणार अशी चिन्ह दिसत होती भावाकडे गेल्यावर थोड्या दिवसात पल्लीची आई आजारी पडली तिनं मृत्यूशयेवर भावाला विनंती केली दादा तू माझ्या मुलाला दुर्जन होऊ देऊ नकोस माझ्याही मुलाला शिकव त्याला आपली मुलगी दे कबुल भाऊ म्हणाला भावकी जमली होती सर्व लोकांना आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी आईनं प्राण सोडला पल्ली पोरका झाला होता गुरं चरायचं काम त्याच्यावर आलं होतं मामानं सक्त हुकूम काढला होता की आपल्या घरची जी मंडळी जेवण उठल्याशिवाय पल्लीला जेवण वाढू नये आणि त्या जाचाला कंटाळून पल्लीनं मामाचा गाव सोडून मुंबईजवळ केली होती एक लुंगी खांद्यावर एक टॉवेल पायात काहीच नाही अशा अवस्थेत तो फक्त सहा आणि घेऊन मुंबईला आला होता त्याने प्रथम सहा आणि रोजाची नोकरी पत्करली होती पुढं फिटर म्हणून तो काम करू लागला होता आणि हाच माणूस स्वतःच्या कर्तबगारीवर नऊशे रुपये पगार घेऊ लागला होता सर्वांना त्याचा हेवा वाटत होता तो पल्ली चिराणगरचं भूत म्हणून वावरत होता समोर होळी पेटली होती मोठमोठी लाकडांनी शेणीचा शेनीचा ढीक धडधडून पेटत होता मध्येच लखपती आला आणि त्यांना आल्याबरोबर जोरदार बॉम्ब ठोकली त्याच्या त्या ते बॉम्बीनं सर्वांवर मात केली तेव्हा पल्ली मोठ्यानं हसला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठींचं सा संपूर्ण साहित्य एकूण त्रेचाळीस पुस्तके कादंबऱ्या आणि कथासंग्रह अभिवाचन स्वरूपात ऐकूयात फक्त आमच्या समग्र अण्णाभाऊ या चॅनलवर आणि लोकशाहीरांची ही साहित्य संपदा सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया जास्तीत जास्त शेअर करूयात धन्यवाद